नमस्कार सध्याच्या मोबाईल आणि टी व्हीच्या युगात मुलांच्या अभ्यासाबद्दल पालकांना जाणवत असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे अभ्यासात मन लागत नाही थोडा वेळ देखील मुले एकाग्र होऊ शकत नाहीत एकाग्र होऊन अभ्यास करत नाहीत अभ्यास खूप वेळ जरी केला पण तो करताना मन थाऱ्यावर नसेल तर त्याचा काय उपयोग अनेक मुलांना अभ्यास करते वे ही समस्या जाणवते अनेकांच्या परीक्षेतील अपयशाचे कारणही एकाग्रतेचा अभाव हेच असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मराठी मंथन चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ मुलांचे लक्ष एकाग्र होत नसेल व केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर त्यामागची कारण आपण समजून घ्यायला हवीत त्या कारणांचा विचार शांतपणे करायला हवा म्हणजे त्यावर उपाय शोधणे शक्य होईल अभ्यास करताना एकाग्रताना कारणं पुढील प्रमाणे असू शकतात जो अभ्यास तुम्ही तुम करत आहात तो तुम्हाला आवडत नाही करत असलेल्या अभ्यासाचं महत्व तुमच्या लक्षात येत नाही हा अभ्यास पूर्ण झाला अर्धवट राहिला त्यात चुका झाल्या तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला समजत नाही तुम्हाला अभ्यास चांगल्या रीतीने करायचा आहे पण तो नेमका कसा करावा याचं मार्गदर्शन करणारं भोवताली कोणी नाही काही वेळा अभ्यास करताना मुलांचं त्यात लक्ष लागत नाही याचीही काही कारणं असतात त्यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अंतरप्रेरणा अंतरप्रेरणा कमी पडणं आणि नको त्या गोष्टींची डोक्यात होणारी गर्दी अथवा गुंता हा अभ्यासात व्यत्यय आणतो बऱ्याच वेळा घरी मित्रमैत्रिणींबरोबर झालेली वादावादी भांडणं समज गैरसमज मानअपमान या सर्व गोष्टी वर्गात शिक्षक प्राध्यापक शिकवत असताना किंवा अभ्यासाला बसल्यावर आठवू लागतात ते टाळण्याकरता अशा नकारात्मक गोष्टींचा वेळीच निचरा व्हायला हवा त्याकरता अशी घटना घडल्यानंतर मनात साठलेल्या गोष्टी जवळच्या व्यक्तीशी शेअर करायला हव्यात अथवा समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा मात्र अभ्यासाला बसल्यानंतर अशा गोष्टींचा विचार करणं शक्य तितकं टाळावं अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी पुढील सोप्या ट्रिक्सचा अवलंब करू शकता अभ्यासाला बसण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते अथवा दिवसभरातील कुठल्याही वेळी तुम्हाला अभ्यास करणं उत्तम ठरतं हे लक्षात घेऊन अभ्यास करावा मात्र हे लक्षात घ्या की तुमची इच्छाशक्ती जर असली तर भर गर्दीच्या गोंधळाच्या ठिकाणीही आपल्याला मन एकाग्र करता येणं शक्य आहे त्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता अभ्यास सुरू करण्याआधी थोडा वेळ शांत बसा जो अभ्यास करायचा आहे त्यासंबंधी विचार करा खोलवर श्वास घ्या शक्य झाल्यास रोज सकाळी ध्यानधारणा करण्याची सवय लावा शक्य असल्यास तुम्हाला अभ्यासात जे कोणी मार्गदर्शन करू शकतात त्यांच्या सोबत अभ्यास करा ज्या गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या आहेत त्या अपेक्षित गोष्टींबाबत मनाला सूचना करा त्या सूचना मला समजेल मला जमेल अशा सकारात्मक असाव्यात उदाहरणार्थ मी आता जो अभ्यास करतोय तो मला नक्कीच नीट समजेल त्यासाठी मी लक्ष देऊन तो अभ्यास करेन मग जे वाचायचंय जे लिहायचे आहे त्याची मनात उजळणी करा हाती घेतलेला अभ्यास कशा प्रकारे पूर्ण करणार आहात त्याचा प्लॅन बनवा अमु इतका वेळ आपण अभ्यास करणार आहोत हे मनाशी निश्चित करा म्हणजे तेवढा वेळ अभ्यास करण्याची तुमची मानसिक तयारी होईल अभ्यासाला बसताना तुम्हाला ज्याच्यासारखं व्हायचं आहे अथवा जो तुमचा आदर्श आहे त्याचा विचार मनात आणा तशा प्रकारची चित्र तुम्ही अभ्यासाच्या जागेवर लावू शकता उदाहरणार्थ तुम्हाला जर डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं असेल तर तुमच्या आवडीच्या डॉक्टरांचा किंवा इंजिनियरचा फोटो तुमच्या अभ्यासाच्या जागेवर लावा म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी रोज प्रोत्साहन मिळत राहील तर अशा प्रकारे सोप्या ट्रिक्सचा वापर करून आणि स्वतःमध्ये सकारात्मकता आणि डिसिप्लिन आणून आपण अभ्यासावर मन एकाग्र करून आपले इच्छित ध्येय गाठू शकतो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद